बातमी नांदेडमधनं. नांदेड शहरातल्या शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 जणांचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे 12 नवजात बालकांचा यामध्ये समावेश आहे. औषधांचा पुरवठा झाला नसल्यानं रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप होतोय. मृत्यू का झाले आहेत, खरंच रुग्णालयात औषधं नाही आहेत का, या सर्व प्रश्नांची उत्तरं रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर वाकोडे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय मधनुरकर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. आपल्यासोबत या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एस आर वाकोडे आहेत, त्याचबरोबर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मनुरकर सुद्धा आहेत. सर, नेमकं काय प्रकार झाला होता की 24 मृत्यू या 24 तासामध्ये घडले होते? गंभीर व्याधी होत्या, त्याचमुळे मृत्यू झाले. याच्यामध्ये डॉक्टरांनी 24 तास त्यांना सर्व्हिस दिली, सेवा दिलेली आहे, कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही आहे. पण त्यांना असलेले आजारच असे होते की ते रुग्ण हे वाचू शकलेले नाही. रोज 10 ते 16 रुग्ण अशाच गंभीर अवस्थेमध्ये आपल्याकडे येतात आणि त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे याच्यामध्ये निष्काळजीपणा, औषधाचा तुटवडा वगैरे हे अजिबात कारण याच्यामध्ये नाहीत. सर्व रुग्णांना शर्थीचे प्रयत्न करून त्यांना गंभीर आजार असल्यामुळे ते रुग्ण डेथ झालेला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे गोरगरीब जनतेसाठीचं एक महत्त्वाचं रुग्णालय असतं, त्यामुळे सरकारकडे काही मागणी करू शकतो का की ह्या ज्या काही मृत्यू झालेले आहेत असे भविष्यामध्ये टाळू नयेत? कारण रोजचे तुम्ही सांगतात की 14 ते 16 मृत्यू आपल्याकडं होतात म्हणून. नाही, रोजचे 14 ते 16 जरी झाले तर त्याच्यामध्ये कारण हे तुटवडा किंवा डॉक्टरांची कमतरता हे नाही आहे. हे पेशंटच अशा गंभीर अवस्थेमध्ये आपल्या रुग्णालयामध्ये येतात की त्याला सर्व शर्थीचे प्रयत्न करूनही आपण काही म्हणजे त्यांचा जीव वाचू शकत नाही. महत्त्वाचे जे काही औषधोपचार असतील तेही उपलब्ध आहेत का आपल्याकडे? कारण बऱ्याचशा रुग्णांच्या नातेवाईकांची तक्रार आहे किंवा जर समजा 5 औषधं दिले तर त्याच्यातले 3 आपल्याकडे उपलब्ध नसतात, 2 नसतात. कसं असतं, आता आपल्याकडे जर समजा अत्यावश्यक रुग्णासाठी जे काही औषधी असतात ते आपल्याला आपण लोकल स्तरावर पण कधी कधी खरेदी करून देत असतो. म्हणजे असं कमतरता म्हणून पडू देत नाही आपण. अत्यावश्यक रुग्णाची जर त्या वॉर्डच्या डॉक्टरांनी लगेच आम्हाला मागणी केली तर आम्ही त्यांना ताबडतोब लोकल परचेसची प्रक्रिया म्हणतो आपण, त्यांनी खरेदी करून आपण देतो ना त्यांना लगेच. असं म्हणजे कमतरता नाही. कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, नांदेड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.